हॅलो ऑल, 2019 साली वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिप भारत देशामध्ये मुंबई शहरामध्ये खेळली गेली. या स्पर्धेमध्ये अंडर 18 मुलांच्या गटामध्ये रमेश बाबू प्रगनानंद या भारतीय खेळाडूने विजय मिळवला आणि गोल्ड मेडल जिंकून भारताला विजेतेपद मिळवून दिले. तर हा जो गेम आपण बघणार आहोत, हा राऊंड 2 मध्ये पांढऱ्या बाजूला रमेश बाबू प्रगनानंद आणि काळ्या बाजूला अँटनी कोझॅक यांच्या दरम्यान खेळला गेला होता. रमेश बाबू प्रगनानंदला चेस प्रॉडिजी म्हणूनही ओळखले जाते, कारण अगदी कमी वयातही त्यांनी जगभरातील अनेक ग्रँडमास्टरना हरवलेले आहे. तर आपण आता गेमकडे वळूया. गेमची सुरुवात होती नाईट F3, याला रेटी ओपनिंग असं म्हणतात. पूर्वीचा एक ग्रँडमास्टर रिचर्ड रेटी याच्या नावाने ही ओपनिंग ओळखली जाते. अँटनीने उत्तर दिले नाईट F6, पुढे होते G3, C5, Bg2, Nc6, कॅसलिंग बाय प्रगनानंद, E5, E4, Be7, D3, कॅसलिंग बाय अँटनी, Nc3, D6, Nd5, Nxd5, Etxd5, Nd4, Nd2, Bg5, A4, B6, F4, Etxf4, Nxe4, H6, Bxf4, Bxf4, Rf4, Nf5, Qd2, Ne7, Rf7 आणि Nf3. आता तुम्ही इथं बघू शकाल की चेस इंजिनने या घोड्याच्या खेळीला ब्लंडर म्हणजे चूक दाखवली आहे. पण त्याच्या आधीची जी मूव होती Rf6, इथे आपण बघू शकतो की प्रगनानंद आपल्या हत्तीचा बळी देतोय, पण तरीही त्याच्या प्रतिस्पर्ध्याने ते बळी ऍक्सेप्ट न करता Nf5 ही मूव खेळली, जिला चेस इंजिनही ब्लंडर म्हणते. पण आपण हे बघू की जर तो रुक सॅक्रिफाईस ऍक्सेप्ट केला असता तर कदाचित काय सिच्युएशन असली असती. सिच्युएशन काहीशी अशी असली असती, पॉन टेक्स रुक, क्वीन टेक्स रुक पॉन. आणि आता आपण पाहिलं इथं अशी सिच्युएशन आलेली आहे की ह्या राजा भोवतीचं कॅसलिंग ब्रेक झालेलं आहे, म्हणजेच पांढऱ्या खेळाडूला आता जास्त अटॅकिंग चान्सेस आहेत. आणि समजा काही चुकीची मूव खेळली गेली असती, जसे की आता ही मूव खेळली असती Nf5, तर प्रगनानंदने कदाचित ही मूव खेळली असती Nxf6. आता तुम्ही जर पाहिलं तर हा राजा या स्क्वेअरवर येऊ शकत नाही, या स्क्वेअरवर येऊ शकत नाही आणि यावर येऊ शकत नाही, म्हणजे तो ऑलमोस्ट चेकमेट झालेला आहे. जो रोखायचा केवळ एकच मार्ग आहे तो म्हणजे Qxf6. पण आता प्रगनानंदने खेळलेली मूव असती Qxf6, म्हणजे आपण आता बघू शकता की जर त्या हत्तीचे बलिदान ऍक्सेप्ट केले असते तर अशी काहीशी परिस्थिती आली असती जिथे काळ्या खेळाडूने आपला वजीर गमावलेला आहे, त्याचे हे पीसेस जे आहेत ते ऍक्टिवेट नाहीयेत, आणि त्याचबरोबर त्याच्या राजाच्या भोवतीचा कॅसलिंगही ब्रेक झालेला आहे, म्हणजेच ही पोझिशन कम्प्लिटली पांढऱ्या खेळाडूच्या विनिंग फेवरमध्ये आहे. म्हणूनच हे सगळं टाळण्यासाठी Rf6 या मूव्ह नंतर अँटनीने रुक सॅक्रिफाईस ऍक्सेप्ट न करता खेळलेली मूव्ह होती Nf5, ज्याला चेस इंजिन ब्लंडर म्हणतंय. पुढची मूव्ह प्रगनानंदने खेळली होती ती होती G4, पुढची मूव्ह Gxf6, म्हणजे आता अखेरीस काळ्या खेळाडूने ते रुक सॅक्रिफाईस ऍक्सेप्ट केलेला आहे. पण आता प्रगनानंद वजीराने हे प्यादं मारू शकत नाही, कारण हा घोडा ते प्यादाने तो वजीर मारून टाकेल. त्यामुळे प्रगनानंदने खेळलेली मूव्ह होती Gxf5, त्यांनी तो घोडा तिथून हटवलेला आहे. पुढची मूव्ह होती Qg7, ते हे प्यादं रोखण्या मारलं जाऊ नये वजीराकडून, म्हणून हा राजा पुढे घेण्यात आलेला. पुढची मूव्ह होती Ng3, Qh7, Qh1, Rg8, Qf2, Rb8, Re1, Rxg3, Hxg3, Rb7, Re4, Re7. आता हत्ती हत्ती एकमेकांच्या समोर आणलेले आहेत.
रुक जी फोर, रुक ई फाईव्ह, बिशप ई फोर. आणि ही या संपूर्ण डावातली एक अत्यंत महत्वाची खेळी होती, कारण आता जर तुम्ही पाहिलं असेल तर हा उंट इथून ह्या स्क्वेअरवरती आणून प्रज्ञानंदने या हत्तीचा हा कॉलम जो आहे तो बंद केलेला आहे. त्याचबरोबर ह्या दोन प्यादांना उंटाचा सपोर्ट देऊन हत्ती ते मारू शकणार नाही याचीही काळजी घेतली आहे. म्हणजेच एका मूवमध्ये हत्तीचा या कॉलमचा ऍक्सेस बंद करून त्याला असा एका ठिकाणी कोंडलेला आहे. त्यामुळे ही मूव एक अत्यंत महत्वाची मूव होती जी प्रज्ञानंदने अगदी व्यवस्थित खेळली. पुढची मूव होती बिशप बी सेवन, सी फोर, बिशप सी एट, क्वीन एफ फोर, क्वीन एफ एट, किंग जी टू, बिशप डी सेवन, बी थ्री. म्हणजे आपण पाहिलं की आता हा उंट हे प्यादं मारणार होता ते होऊ नये म्हणून बी थ्री ही मूव खेळलेली आहे. पुढची मूव आहे क्वीन एच एट, रुक एच फोर. म्हणजेच आता प्रज्ञानंद ह्या प्याद्यावरती प्रेशर ऍड करतोय. पुढची मूव होती किंग जी सेवन, पण ही पण एक छोटीशी मूव खेळली जरी ती चुकलेली होती. पुढची मूव होती रुक एच थ्री, त्याच्या पुढची मूव होती किंग एफ एट, पुढची मूव होती रुक टेक्स एच सिक्स. म्हणजे आता आपण पाहिलं की मी चुकीची मूव यासाठीच म्हटलो होतो की आता हे प्याद जे आहे ते व्हल्नरेबल होतं, म्हणजेच ते वजीर किंवा हत्ती मारू शकत होते जे प्रज्ञानंदने मारलेलं आहे. त्याच्या पुढची मूव होती क्वीन जी सेवन, कारण आपण बघितलं की वजीर हत्ती मारू शकत नव्हता कारण इथून हत्तीचा सॉरी इथून वजीराचा त्या हत्तीला सपोर्ट होता. म्हणूनच तो हत्ती न मारता अँटनीने खेळलेली मूव होती क्वीन जी सेवन. त्याच्या पुढची मूव होती रुक एच फाईव्ह, वजीराने मारू नये किंवा चेक बसू नये म्हणून तो हत्ती खाली घेतलेला आहे. किंग ई सेवन, क्वीन एच फोर, पुन्हा एकदा हत्तीला सपोर्ट देऊन ते एका लाईनी आणलेले आहेत जेणेकरून आता हा हत्ती हा कॉलम पूर्णपणे ऍक्सेस करू शकेल. पुढची मूव होती बिशप ई एट, त्याच्यानंतर किंग एफ थ्री. आता अशा प्रकारे हा राजा अजून एका वरच्या लेवलला आणून प्रज्ञानंदने आपल्या उंटाला अजून एक्स्ट्रा सपोर्ट दिलेला आहे. त्याचबरोबर हे प्यादं जे आहे ते त्या प्याद्याला सुद्धा हे फ्री केलेलं आहे जेणेकरून ते प्याद आता पुढेही जाऊ शकतं. पुढची मूव होती बिशप डी सेवन, त्याच्या पुढची मूव होती किंग एफ फोर. आता आपण पाहिलं की पुन्हा राजा पुढे घेतला आणि या देखील प्याद्याला एक एक्स्ट्रा सपोर्ट आता प्रज्ञानंदने दिलेला आहे. पुढची मूव होती ए सिक्स, त्याच्या पुढची मूव होती रुक एच सेवन. मी म्हणालो तसे की हा कॉलम एकदा हत्तीला पूर्णपणे ऍक्सेस मिळाल्यानंतर आता त्या हत्तीने वजिरावरती प्रेशर ऍड करायला सुरुवात केली आहे. त्याच्या पुढची मूव होती क्वीन जी एट, पुढची मूव होती रुक एच एट. आता हा हत्ती या वजिराचा पाठलाग करतोय. त्याच्या पुढची मूव होती क्वीन जी सेवन आणि या मूव नंतर प्रतिस्पर्धी अँटोनीने आपली हार मान्य केली. त्याचे काहीसे कारण असे असू शकेल की ह्या पुढील काही मूव्ह अशा प्रकारे असू शकतात. रुक ए एट, बी फाईव्ह, एट एक्स बी फाईव्ह, एट एक्स बी फाईव्ह, जी फोर, क्वीन जी फाईव्ह, क्वीन टेक्स जी फाईव्ह, एफ टेक्स जी फाईव्ह, किंग जी फाईव्ह, बिशप बी टेक सी फोर, त्यानंतर पुन्हा एकदा बी टेक सी फोर. म्हणजे अशी काही सिच्युएशन असली असती जिथे काळ्या खेळाडूकडे प्यादीही कमी आहेत आणि त्याचा हत्तीही एका एका सेंट्रल स्क्वेअरमध्ये अडकून पडलेला आहे. त्याचबरोबर पांढऱ्या खेळाडूचा मात्र हत्ती मोकळा आहे ज्याने तो काळ्या खेळाडूच्या घोड्यावर तसेच या लाईनवर प्रेशर टाकू शकतो. म्हणूनच क्वीन जी सेवन या मूव नंतर प्रतिस्पर्धी अँटोनीने आपली हार मान्य केली आणि त्याच्या पुढच्या ज्या मूव होत्या त्या साऱ्या चेस इंजिनने सजेस्ट केलेल्या होत्या. खरा गेम क्वीन जी सेवन या खेळीनंतर
संपलेला आहे. आय होप की तुम्हाला हा गेम आवडलेला असेल. आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी लवकरच नवीन गेम घेऊन तुमच्यासाठी परत येईन. तोपर्यंत सर्व भारतीयांचा अभिनंदन देखील करेन की भारतीय खेळाडूने वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकलेली आहे. धन्यवाद.